नमस्कार मुलांनो, मागच्या तासिकेला आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणातील भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी आपण माहिती जाणून घेतली. या तासिकेला आपण भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्या संदर्भामध्ये माहिती घेऊया. पहा मुलांनो, भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात येईल. एक हरित क्रांती व दुसरी धवल क्रांती. भारतामधील हरित क्रांतीचे जनक असे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना संबोधले जाते. हरित क्रांती म्हणजे काय? तर स्वतंत्र भारतामध्ये जी अन्नधान्याची कमतरता होती ती जाऊन अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनला. तत्पूर्वी भारताला दुसऱ्या देशांकडून अन्नधान्याची आयात करावी लागली. पण हरित क्रांतीनंतर आमच्याकडे अन्नधान्याचे पर्याप्त भांडार आम्ही उपलब्ध करू शकलो. आणि एवढेच नव्हे तर अन्नधान्याची निर्यात करण्यासही सक्षम झालो. हरित क्रांती घडून आणण्यात HYV म्हणजेच हाई इल्डिंग व्हरायटी सीड्सच्या संशोधनाचा फार मोठा वाटा आहे. कारण या बी बियाणांमुळं मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन वाढले. 1960 दशकात पहिल्यांदा पंजाब, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यात या HYV सीड्सचा वापर करण्यात आला. यात तांदूळ आणि गहू या दोन प्रमुख धान्य प्रकारात पहिल्यांदा हरित क्रांती झाली. स्वावलंबन वाढले, उत्पादन वाढल्याने भावही कमी झाले. हळूहळू इतर राज्यांमध्ये आणि इतर अन्नधान्य प्रकारातही अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर करण्यात येऊ लागला. आपल्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेली दुसरी क्रांती म्हणजे श्वेत क्रांती, धवल क्रांती अर्थात दुग्ध क्रांती. आनंद मिल्क प्रोड्युसर्स अमूल कंपनीचे संस्थापक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक किंवा मिल्क मॅन असे म्हणतात. ज्याप्रमाणे अन्नधान्याचे उत्पादन जलद गतीने वाढण्यास हरित क्रांती म्हणतात, त्याप्रमाणे दुधाचे उत्पादन वाढवणाऱ्या प्रक्रियेस धवल क्रांती किंवा दुग्ध क्रांती म्हणतात. केरळमधील कोझिकोडे या शहरात जन्मलेल्या वर्गीस कुरियन साहेबांनी फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भारतात परत आल्यानंतर गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद या सरकारी कंपनीत डेअरी इंजिनियर म्हणून काम पाहू लागले. श्रीमान त्रिभुवनदास यांच्या प्रेरणेतून गुजरातमधील विशेषतः खेड्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या दुभत्या जनावरांच्या दुधाचा कसा जास्तीत जास्त फायदा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकास करून देता येईल यावर विचार सुरू केला. त्यांचे समविचारी सहकारी दूध विशेषज्ञ दलाया यांच्यासोबत चर्चा करून कामाला सुरुवात केली. आणि साऱ्या जगाचा म्हशीच्या दुधापासून दूध पावडर तयार होऊ शकत नाही हा जो समज होता तो गैरसमज दूध पावडर तयार करून दूर केला. खेड्यापासून सुरुवात झालेल्या हा क्रांतीचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची जबाबदारी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कुरियनच्या खांद्यावर टाकली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली. भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाची पायाभरणी डॉक्टर होमी भाभा यांनी केली. भारताने अणुशक्तीचा उपयोग वीज निर्मिती, औषध निर्मिती आणि संरक्षण सामुग्री यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भर दिला. अवकाश संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानात्मक विकासातही भारताने भरीव काम केले आहे. अनेक उपग्रह अवकाशात सोडण्याबरोबरच दूरसंचार क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे.
या दरम्यानच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. दुर्बल वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी 1985 मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण केला गेला. हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा मंजूर करण्यात आला. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या. काका कालेलकर आयोग, मंडल आयोग याद्वारे मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, दडपशाही यांच्यापासून संरक्षण देणारा अत्याचार विरोधी कायदाही संमत केला गेला. तर मुलांना आपण साधारणपणे आतापर्यंत 5 तासिकांमधून भारतातील 1960 नंतरच्या महत्त्वपूर्ण घडामोडींविषयी माहिती पाहिली. या पुढील तासिकेला आपण भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करूया. धन्यवाद.